आता आपण दुसरा लूप बघूया, तो आहे फॉर नेक्स्ट लूप. फॉर नेक्स्ट लूप इज व्हेरी यूजफुल फीचर ऑफ व्हीएल एक्सेल बिकॉज इट मेक्स रिपीटेटिव वर्क इजियर. देर आर टू काइंड्स ऑफ लूप इन व्हीएल, मेनली थ्री आहेत. त्याच्यापैकी आता हा डू व्हाईल लूप आपण बघूया. डू व्हाईल लूप मध्ये डू कंडिशन, इन द प्रिवियस चॅप्टर वी हॅव लर्न हाऊ टू यूज फॉर नेक्स्ट लूप. नाव हिअर वी यूज डू व्हाईल लूप. देर आर फोर वेज यू कॅन यूज डू व्हाईल लूप एज शोन बिलो, किंवा असं तुम्हाला वाचून दाखवतो डू व्हाईल लूप कसं वापरायचं, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. डू व्हाईल कंडिशन ब्लॉक ऑफ व्हीबी स्टेटमेंट, व्हीबी स्टेटमेंटचे जे काही आहेत कुठलेही प्रोग्रामिंग स्टेटमेंट असेल, आणि लूप. त्याचप्रमाणे डू ब्लॉक ऑफ वन ऑर मोर व्हीबी स्टेटमेंट आणि लूप व्हाईल कंडिशन. तिसरा प्रकार जो आहे डू व्हाईल कंडिशन. डू व्हाईल कंडिशन, कंडिशन असेल तिथे ब्लॉक ऑफ वन ऑर मोर व्हीबी स्टेटमेंट आणि लूप. आणि चौथा जो प्रकार आहे, चौथा जो प्रकार आपण वापरू शकतो तो आहे डू ब्लॉक ऑफ व्हीबी स्टेटमेंट आणि लूप अंटील कंडिशन. असे ह्या चार प्रकारे आपल्याला लूप स्टेटमेंट हे डू लूप किंवा डू व्हाईल लूप आपल्याला वापरता येतो. त्यातला आपण एक छोटस एक्झाम्पल बघूया. डेव्हलपर टॅब मध्ये जाऊया, इन्सर्ट कंट्रोल बटन, छोटा करूया त्याची साईज. बघा इथे मी बघा इथे काय केलं, आपण काउंटर घेतला, काउंटर ऍज इंटीजर घेतलाय आणि रेंज सेल ऑफ एक A1 टू C11 पर्यंत आपल्याला तो एक टेबल तयार करायचा विथ सिलेक्शन हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. त्याची अलाइनमेंट कशी असेल, त्याची हॉरिझॉन्टल असेल. एंड विथ सेल, या सेलचा प्रकार घेतले एक्स वाय एक्स प्लस वाय. आता इथे काय केलंय, मेन आपल्याला हा जो प्रकार सोडून द्या, पण इथं आपल्याला डू व्हाईल लूप हा इथे बघायचा आहे. डू व्हाईल काउंटर लेस दॅन 10, काउंटरची व्हॅल्यू, ह्या काउंटरची व्हॅल्यू जोपर्यंत 10 किंवा 10 पेक्षा कमी आहे तोपर्यंत आपला हे प्रोग्रामिंग स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचे आणि कुठं लूप मध्ये. तर बघूया त्याला रन करून पाहूया काय होतंय. बघा बर, एक्स ची व्हॅल्यू 1 to 10 आली, वाय ची व्हॅल्यू 2 to 20 आली, 3 to 30 एक्स प्लस वाय आहे 3 to 30 पर्यंत आली. ह्या दोनचा इथं ऍडिशन केली आहे, इथं बघा ऍडिशन केली आहे आणि ती आपल्याला व्हॅल्यू इथं प्रिंट होऊन आली. अशा प्रकारे आपल्याला डू व्हॅल्यू हा वापरता येतो.